हो हो हाँ हाँ मिसेस खन्ना, मी तुम्हाला नंतर कॉल करते. हे काय बॅग वगैरे भरून बसलेस, कुठे जायचंय? मी माझ्या घरी परत जाते. अरे वा, आता काय झालं? काही नाही, पण मला आता इथे नाही राहायचंय. का? इथे कसला त्रास होतोय राजकन्येला? इथे झोपायला तुझ्या घरच्या सारखा उकाडा नाहीये कि खायला सुकी चटणी आणि भाकर नाहीये? इतक्या स्वच्छ वातावरणात राहायची सवय नसेल ना तुला? इतके कसे कृतज्ञ ग तुम्ही गावचे लोक? इतके दिवस तुला आम्ही बघितलं, इतक्या आपुलकीने आणि प्रेमाने ठेवलं, तुला घालायला नवीन कपडे दिले आणि तू? आंटी प्लीज, मी तुमची खरंच खूप आभारी आहे. तुम्ही तुमच्या घरात मला एवढ्या आपुलकीने आणि प्रेमाने ठेवून घेतलं, पण अशा आपुलकीची आणि प्रेमाची मला सवय नाही आहे. त्यामुळे मला आता इथे नाही राहायचं. वा, सुबुद्धी सुचली म्हणायची. आता तू जातेस ना इथनं बाळ, मग थांबलेस कशाला? आता काय गाडी पाठवू का तुला गावाला सोडून यायला? नाही, नको. मी नारायण काकांची वाट बघते. चांगलीच हुशार दिसतेस. आता पुन्हा त्यांच्या समोर रडायचं नाटक करशील आणि ते मलाच दोन शब्द ऐकवतील, परत इथे तू 15 दिवस राहायला मोकळी. या घरात मला नारायण काका घेऊन आले होते, त्यामुळे त्यांना सांगितल्याशिवाय मी इथून बाहेर नाही जाऊ शकत. हे बघ, काही गरज नाहीये त्यांना सांगायची. जे काही सांगायचं असेल तर मी सांगेन, तू निघ आता इथून. मी त्यांना भेटल्याशिवाय नाही जाणार. हे बघ, सकाळी सकाळी मला या घरात तमाशा नकोय, त्यामुळे शहाण्यासारखी या घरातून निघून जा. त्यांना जो निरोप द्यायचा तो मी देईन, कळलं? मॅडम, सीतला ताप आलाय. काय? थर्मामीटरने मेजर केलं मी, 102 ताप आहे. 102? मग तू कुठे होतीस? तुझं लक्ष नाहीये त्याच्याकडे? अरे देवा, असा कसा ताप आला त्याला? सिद्ध, सिद्ध काय झालं बेटा? हा, तुला ताप कसा आला? तुला काही नाही होणार बेटा, घाबरू नकोस. कुठं होतीस तू? लक्ष कुठं आहे तुझं? नुसत्या झोपा काढायला सांगा. मॅडम, त्याला दिवाळीची दगदग झाली असेल. शट अप! स्वतःची चूक लपवण्यासाठी दिवाळीचं कारण पुढे नको करूस. आता बघत काय उभी आहेस? जा आणि याच्यासाठी ज्यूस घेऊन ये. बेटा बेटा, मी आत्ता जाऊन ना डॉक्टरांना फोन करून येते. हा, तू अजिबात घाबरू नकोस. ओके, डॉक्टर येतील आणि मस्त मस्त औषध देतील. हा, आता आले मी बेटा. काय झालं बाळा तुला? तू माझ्या अंगाला हात लावू नकोस, तुला पण ताप येईल. चल वेडोबा, असा हात लावल्याने काय ताप पसरतो? मला काय रॉंग वेज ताप येतो. म्हणजे? मी स्कूल चालू असताना किती प्रे करतो की ताप यावा, पण तेव्हा ताप येतच नाही. आता सुटतेच आला ताप.
आता तुझ्या सुट्टीलाच सुट्टी मिळाली हो ना. आता जास्त मस्ती करायची नाही, हा गुपचूप आराम करायचा. हो नाही येऊ शकत म्हणजे काय डॉक्टर साहेब, तुम्हाला यावंच लागेल. तुम्ही आत्ताच्या आता या आणि सिदला चेक करा. हो 102. हो नाही उलटा नाही होते, नाही अंग पण नाही दुखत आहे. हो थंडी काय, तो तर फॅन लावायला सांगतोय. हा नॉर्मल आहे. हो तुम्हाला तिथे बसल्या बसल्या कसं कळलं का हा साधाच ताप आहे म्हणून? नाही नाही डॉक्टर साहेब मला काहीच माहिती नाहीये, तुम्हाला आत्ताच्या आता यावंच लागेल. तुम्ही आमचे फॅमिली डॉक्टर आहात ना? हो. काय झालं? हो सिद, आपला सिद. काय काय सिदला काय झालं? सिदला ताप आलाय. किती आहे? 102. अग 102 आहे ना, कशाला काळजी करतेस? कशाला तू घाबरलीस काय एवढं? हो पण तो कधीपासून रडतोय. शांत होईल तो, 102 ताप म्हणजे नॉर्मल आहे. आपण त्याला काहीतरी गोळ्या देऊ आणि डॉक्टरांना बोलवले ना तू. हो तुम्ही नॉर्मल कसं बोलू शकता? चल आपण हॉस्पिटल मध्ये घेऊन जाऊ, त्याला ऍडमिट करूया. तू तू जरा शांत हो, शांत होशील का तू? जरा विश्वास ठेव माझ्यावर, काही नाही. अरे सेड, हसायला काय झालं तुला? गुदगुल्या होत्यात. What is this? हे काय चाललंय? काय ठेवते त्याच्या डोक्यावर? थंड पाण्याच्या घड्या आहेत त्या. आधी काढते. काढ. सीट सांग तिला काढायला आधी. अगं त्याने ताप उतरेल त्याचा. मला काही माहित नाही. हे बघ, हे असलं काही मम्माला आवडत नाही. सीट सांग ना तिला काढायला. तू गप्प बस, मी तुझ्या अंगाला हात लावून आणि तुला पण ताप येईल. तू ऐकत नाहीयेस ना माझं? थांब, मी मम्मालाच सांगते. मम्मा मम्मा. अरे बापरे, आता ही तुझ्या मम्माला सांगणार, काढू का? नाही नको, मला बरं वाटतंय, गुदगुल्या पण होत आहेत. तुला बरं वाटेल हा? अहो हा कसला फॅमिली डॉक्टर, त्याला यायला इतका वेळ कसा लागतोय? शर्मिष्ठा प्लीज जरा शांत होतेस का तू? आपण डॉक्टर साहेबांना फोन केलाय, ते येतील, काळजी करू नकोस. नाही नाही ते काही नाही, मी आता इथे अजिबात थांबणार नाहीये. मी आताच्या आता सिदला हॉस्पिटल मध्ये घेऊन चालले. मम्मा मम्मा लवकर चल तू. का? ती राधिका सिदला काहीतरी करते अग. काय? तिने सिदच्या डोक्यावर काहीतरी ठेवलंय. पाहिलं पाहिलं तुमच्या गावच्या मुलीचे प्रताप पाहिलेत. आता तिच्यामुळे जर सिदला काही झालं ना तर मी तिला सोडणार नाही, एवढं लक्षात ठेवा. माझं ऐक शर्मिष्ठा, माझं ऐक तू. आणि मग ती चेटकेन निघून जाते आणि मग त्या राजा राणीला एक गोंडस बाळ होत, गोर गोर पान, सोनेरी सोनेरी केस, गोबरे गोबरे गाल, आमच्या सेट सारखे. आणि मग ते बाळ काय आहे आणि डोक्यावर काय ठेवलंय? थंड पाण्याच्या घड्या आहेत ना. अहो काळजी करू नकोस, कमी होईल त्याचा ताप. बेटा मामाने कळवलंय, डॉक्टरांना येतील. अहो तुम्ही इतकं कॅज्युअली कसं घेता? 102 ताप आहे त्याला, 102. अशा गावठी उपचाराने आता बरा होणार आहे का? शर्मिष्ठा तू जरा शांत होशील का? तू ज्याला गावठी उपचार म्हणतेस ना त्याला स्पंजिंग म्हणतात. काय स्पंजिंग हे कळलं असेल तुला. बर बेटा सिद, तू काही खाल्लंयस का? मगाशी राधिकाताईंनी मला ऍपल कापून दिलं. बा जरी तुझा ताप कमी झाला ना बेटा आता, तरीही खेळायला जायचं नाही आणि उन्हात तर अजिबात नाही. आता 2 दिवस पूर्णतः आराम करायचा. तसंही मी खेळायला जाणारच नाहीये, कारण मला आधी गोष्ट सांगणार आहे. कोण सांगणार आहे? आर फॉर राधिका अँड टी फॉर ताई. आर टी. बर राधिका, तू मगासपासून बसलीस इथे, थकली असशील. जा जरा आराम कर. पण काका काळजी करू नको बेटा, आम्ही सगळे आहोत. मिताली आहे ना, बघेल. मिताली ठेव घड्या, ठेव. अगं ठेव घड्या, कधी शिकणार आहेस तू सगळे?
चल लवकर. ए हॅलो, मी तुझ्याशी बोलतोय. मी इथे दुसरं कोणी आहे का? माझ्याशी बोलत असशील तर प्लीज माझं नाव घेऊन बोल. माझं नाव राधिका आहे. तू काय स्वतःला क्वीन समजतेस? तुला काय समजायचं ते समज. हे बघ, मला तुला इतकंच सांगायचं आहे की माझी बॅग अजूनही मी अनपॅक केलेली नाही आहे, म्हणून तुझं गिफ्टही मिळालेलं नाही आहे. ठीक आहे. तुला असं वाटत नाही की तू मला खूप ऍटिट्यूड दाखवतेस? ऍटिट्यूड काय, फक्त तुला एकट्यालाच दाखवता येतो. छे, पुन्हा इन्कम टॅक्स हे घ्या. अगं काय माहितीये का, हा ना नेहमी जेल मध्ये जातो म्हणून. नाही, हिने धक्का दिला होता, मला नाही खेळायचे. जा मग, मला पण नाही खेळायचे. मम्मी राधिका ताईला बोलून येतो, ती गोष्ट सांगेल. काय करायचं? तू कशाला जातोस तिला राधिकेला बोलवायला? नाही, मी जातो. सीट, तुला ताप आहे ना? कुठे चाललायस तू? चल आराम कर. मी राधिका ताईला बोलवायला चाललोय. का? ती चांगली गोष्ट सांगते. गोष्ट ऐकायची? हो. मी तुला सांगतो गोष्ट. तुला येते गोष्ट सांगता? हो. कोणती गोष्ट? सोनेरी केसांच्या राजकुमारीची. तुला येते? ऑफ कोर्स येते. चल मग सांग ना. सांगतो. हा तर ती सोनेरी केसाची राजकुमारी एका विच बरोबर राहते. आणि त्या विचला माहिती असत की एक राजकुमार हिला एव्हरी नाईट भेटायला येतोय. ओ गॉड. मग काय होतो? मग ती त्या राजकुमारीचे केस कापून टाकते आणि तिला एका डेझर्ट मध्ये पाठवते. तर लाईक एव्हरी डे तो राजकुमार तिला भेटायला येतो. आणि जेव्हा येतो तर ती विच असते ना, ती तिचे केस असे खाली लोंकाळते आणि राजकुमार असा चढत 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 वर जातो. जेव्हा तो वर जातो तो बघतो तर काय, समोर चेटकेण म्हणजे विच. तो राजकुमार विचला विचारतो की रॅपुंझेल कुठे आहे? आणि ती त्याला म्हणते, आता तुला रॅपुंझेल कधीही भेटणार नाही. मग काय, तो खूप भडकतो, तो आपली तलवार काढतो आणि खचा खच विचला मारून टाकतो. स्टोरी फिनिश. ह्याच्यानंतर तो तिच्याशी लग्न करतो आणि ते लोक आपल्या गावी जातात. अजिबात नाही. ये, मी तुला सांगते पुढे काय होतं. काय होतं? सांग सांग. बस पुढे ना तो राजकुमार खूप दुःखी होतो आणि त्या दुःखाच्या भरात तो टॉवर वरून खाली उडी मारतो आणि उडी मारल्यानंतर तो जंगलात पडतो आणि त्याचं डोकं एका मोठ्या दगडावर कापडतं आणि त्याच्या लक्षात येतं त्याला काही दिसतच नाहीये. तो आंधळा झालाय आणि तो वाळवंटात एकटाच फिरत बसतो. आय डोंट बिलीव्ह दिस. हा सगळा वेडेपण आहे. परिकथा अशाच असतात. तू अशा स्टोरी सांगतेस मुलांना? अरे या गोष्टींमध्ये लॉजिक शोधायचं नसतं. हे स्टोरीज तू आपल्या गावात सांग. गावातही अशाच गोष्टी असतात, शहरातही अशाच असतात. नाही, इथे चालणार नाही. हे बघ ऋषभ, तू तू मला सांगू नकोस. एक मिनिट, तुम्ही आता भांडू नका, तुम्हाला पुढची गोष्ट सांग ना. पुढे काय होतं माहितीये का? तो राजकुमार वर्षानुवर्ष एकटाच जंगलात फिरत राहतो. जंगलात त्याला जे खायला मिळतं ते तो खातो आणि एकदा असाच चालत चालत तो एका वाळवंटात पोचतो. वाळवंटात चालत असताना अचानक त्याला एक गाणं ऐकू येतं आणि त्याला तो आवाज
ओळखीचा वाटतो. मग तो आंधळा राजकुमार त्या गाण्याच्या दिशेने चालायला लागतो आणि तो एका ठिकाणी येऊन पोचतो. आणि तो आवाज कोणाचा असतो? राजकुमारी. आणि राजकुमारी राजकुमाराला बघून खूप आनंदी होते. आनंदाने तिच्या डोळ्यात अश्रू येतात. तिचे ते आनंदाश्रू राजकुमाराच्या डोळ्यात पडतात आणि अचानक त्या राजकुमाराला सगळं दिसायला लागतं. तो खूप खुश होतो आणि आपल्या आवडत्या राजकुमारी बरोबर त्याच्या राज्यात निघून जातो आणि मग ते दोघं खूप आनंदात राहतात. काय मी पण तेच सांगत होतो. तुला विश्वास बसेल असा एंडिंग करत होतो. अजून काय नाही. अशा परिकथांमध्ये ज्या विश्वास न बसणाऱ्या गोष्टी घडतात ना, त्या प्रेमाच्या ताकदीमुळे घडतात. आणि खऱ्या आयुष्यात सुद्धा प्रेमात खूप ताकद असते असा मला पूर्ण विश्वास आहे. कळलं? सेट, मी आले. आम्ही तुमच्या आणि तुमच्या संपूर्ण परिवाराच्या मनोरंजनाची जबाबदारी उचललेली आहे. तेव्हा तुम्ही फक्त घर बसल्या आता स्टार प्रवाहाचं यूट्यूब चॅनल बघायचं आहे आणि मुळात आधी ते सबस्क्राईब करायचं.